नमस्कार, सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे. यापूर्वी काही भागांमध्ये आपण लहान बाळाला देता येतील असे काही पौष्टिक आणि चवदार पदार्थ, त्याच्या पाककृती आणि त्याचे फायदे जाणून घेतलेले आहेत. आज आपण लहान बाळासाठी पौष्टिक अशी पाचक पालक खिचडी कशी तयार करायची हे पाहणार आहोत आणि त्याच्यासोबतच फायदे देखील जाणून घेणार आहोत. सुजान संगोपन या चॅनलवर आपण आपल्या बाळाच्या सुयोग्य आणि सुदृढ वाढीसाठी भरपूर सारी उपयुक्त माहिती जाणून घेऊ शकता. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबत असणारं बेल बटन दाबायला विसरू नका. यासोबतच व्हिडिओ चॅनलवरील उपयुक्त व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. या ठिकाणी मी थोडंसं तेल घालून घेते. तेलाच्या ऐवजी तुम्हाला तूप घालायचं असेल तर तुपामध्येही तुम्ही ही फोडणी तयार करू शकता. त्यानंतर मी तेलामध्ये दालचिनी, तमालपत्र आणि जिरे घालून त्याची फोडणी तयार करून घेते. त्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडीशी धणेजिरे पूड आणि हळद घालते आणि आपण पालक जो मिक्सरला वाटून घेतला होता तो याच्यामध्ये घालून घेते. या ठिकाणी मी 10-12 पालकाची पानं स्वच्छ धुवून मिक्सरला पाणी घालून थोडीशी वाटून घेतली होती. आता याच्यामध्ये मी शिजलेला भात आणि शिजलेली डाळ घालून घेणार आहे. पालक हा आयर्न, कॅल्शियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, मॅग्नेशियम, मॅग्नीज, प्रोटीन, फायबरचा खूप चांगला स्रोत आहे. त्यामुळे लहान बाळाला पचन होण्यासाठी खूप मदत होते. तसेच पालक हिमोग्लोबिन वाढवतो, उष्णता कमी करतं, बद्धकोष्ठता कमी करतं, स्मरणशक्ती वाढवतं, रोगप्रतिकार शक्ती वाढवतं, त्वचेला तजेला देतं, हाडे दात मजबूत करतं आणि पचन सुधारण्यासही मदत करतं. आता आपण हे 5 ते 7 मिनिट शिजवून घेऊया. याच्यामध्ये डाळ तांदूळ व्यवस्थित शिजलेले आहे. फक्त पालक शिजेपर्यंत आपण ही खिचडी शिजवून घेऊया. आपला दररोजचा जो स्वयंपाक असतो त्यामध्येच हे तयार होतं आणि चवीला अगदी उत्तम लागतं. याच्यामध्ये ह्या मसाल्यांचा खूप छान फ्लेवर उतरतो, त्यामुळे पालकाचा कुठलाही वास याच्यामध्ये येत नाही आणि अगदी खमंग अशी ही खिचडी लागते. 6 महिन्याच्या बाळाला जर तुम्ही हे देत असाल तर त्यावेळी फक्त जिरे आणि धणेजिरे पूड घाला. मसाले तुम्ही 8 महिन्यानंतर बाळाला देऊ शकता. अगदी 6 महिन्याच्या बाळाला जर हे द्यायचं असेल तर हे एकदा मिक्सरला फिरवून घ्या आणि 8 ते 9 महिन्याच्या बाळाला हे सहज गिळता येतं, सहज चावता येतं अशा पद्धतीची खिचडी तयार होते. अगदी झटपट तयार होणारी आणि मुलांना भरपूर अशी पौष्टिक लाभदायक ही खिचडी आहे. त्यामुळे बाळाला आहारात ही अवश्य देऊ शकतो. सुजान संगोपन या चॅनलवर आपण आपल्या बाळासाठी भरपूर सारी उपयुक्त माहिती जाणून घेऊ शकता. जसे की हिवाळ्यात बाळाची कशी काळजी घ्यावी, लहान मुलांची रोगप्रतिकार शक्ती कशी वाढवावी, बौद्धिक क्षमता कशी वाढवावी, लहान मुलांसाठी खेळ, लहान मुलांचा अभ्यास कसा घ्यावा, बाळांसाठी भरपूर साऱ्या पौष्टिक आणि पाचक अशा पाककृती, त्याचे फायदे, गरोदरपणात आईची आणि बाळाची कशी काळजी घ्यावी, बाळांतिणीची काळजी कशी घ्यावी याबद्दल भरपूर सारे उपयुक्त व्हिडिओ आपण या चॅनलवरती पाहू शकता. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबत असणारे बेल बटन दाबायलाही विसरू नका. तसेच चॅनलवरील उपयुक्त व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. थँक्यू.